जवळजवळ हा 120 ते 130 किलोचा असणार आहे आणि याची जी प्राइस आहे ना, मी आता इकडे विचारलंयना तर त्यांनी मला सांगितलं की याची जी प्राइस आहे ना 15,000 ते 17,000 हा मासा जाऊ शकतो। बघा केवढा मोठा मासा आहे, बाप रे। पहाटे 4:30 वाजता निघून घरातून पोहोचलेलो आहे ससून डॉकला 5:30 वाजता बरोबर। नमस्कार मंडळी, युनिक मराठी यूट्यूब चॅनलवरती मी निखिल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, मी आलेलो आहे ससून डॉकला। खरं तर ससून डॉकचा हा आपल्या चॅनलवरती दुसराच व्हिडिओ असेल आणि आपल्या फिश मार्केटचा हा दुसरा व्हिडिओ असेल। ससून डॉकचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वर्षभरापूर्वी अपलोड करण्यात आला होता आणि त्या व्हिडिओला मंडळी तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि आपल्या चॅनलसाठी तो एक बूस्टर होता आणि त्याच्यानंतरच एक मोटिवेशन मिळत गेलं। अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। खरं तर 49,000 जास्त व्ह्यूज त्या आपल्या व्हिडिओला मिळालेले आहेत आणि असाच हा दुसरा व्हिडिओ आपला या चॅनलवरती अपलोड होणार आहे। या व्हिडिओच्या मार्फत मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण का आत्ताचे वाजलेले आहेत 5:30 आणि अंधारच आहे। जेवढं जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रयत्न असणार आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे ना प्रणय आहे, आवडा ज्याला तुम्ही एकविरेच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल, तो बऱ्याच दिवसांनी आपल्या या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। आणि प्रणयसोबतच त्याचा मित्र अमितसुद्धा आलेला आहे आणि हा आलेला आहे भांडूपवरून। चला तर मंडळी आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हा ससून डॉकचा गेट आणि त्या गेटच्या इथून आता आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता गाड्याची किती लाईन लागलेली आहे। आणि ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत ना, त्या माल उचलणाऱ्या गाड्या आहेत, म्हणजे फिश घेऊन जाणाऱ्या ह्या सगळ्या गाड्या आहेत। बघू शकता तुम्ही एकदम पहाटे पहाटे आपण आलेलो आहे ना, तर तुम्हाला सकाळपासून यांची काय प्रोसेस असते ना ती सुद्धा बघायला मिळणार आहे। हे बघा मंडळी, आपण आहे ना आतमध्ये आता एंट्री केलेली आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। कितने बघा मंडळी, तुम्ही बघताय ना हा वाम फिश आहे, वाम फिश बघा केवढा मोठा आहे। त्याच्यामध्ये 350, 450 अशी प्राइस आहे यांची। हे बघा, हे ना बांगडा आहे, 450 रुपये आहे, 450, 350 रुपये आहे। बघा हे ना सुरमई आहे, सुरमईचा काय रेट आहे? 2200 ला 3। मंडळी बघा, ही सुरमई आहे 2200 ला 3 देणार असं म्हणतात आहे, पण ते 2000 पर्यंत देऊ शकतात। बघा म्हणजे आपण ना ही सुरमई घेतलेली आहे, हे आपल्याला पडले 2800 ला। बघा मंडळी, सुरमई फिश कटिंग चालू आहे। हॅलो बघा, सुरमई फिश कटिंग चालू आहे आता। Thank you.
मंडळी, हा जो वाटा दिसतोय ना तुम्हाला हा आहे 1200 रुपये आणि हा जो दिसतोय तो 300 रुपये. आणि साफ करायचे ना 10-20 रुपये घेतात. वाटा 300 रुपये मध्ये आपण घेतलेला आहे. आपण जो झिंगा घेतला ना तो आता आपण इथे साफ करून घेतोय आणि साफ करायचे इथे 20 रुपये घेतले जातात. जर तुम्हाला करायचं असेल साफ तर तुम्ही करून घेऊ शकता. बघा आता आपल्याला ना एक नवीन सबस्क्रायबर भेटलाय, आपल्या फॅमिलीमध्ये ऍड झालेला आहे. थँक्यू सो मच सबस्क्राईब केल्याबद्दल. हे बघा मंडळी, आता ना उजेड पडलेलं आहे तर तुम्हाला ना चांगल्या पद्धतीने नजारा दिसेल आसपासचा कशा पद्धतीचा आहे ते. बघा ही बोट आहे ना आत्ताच आलेली आहे फिश घेऊन समुद्रामधून. तर आता ते सामान सगळे जे काही फिश आहेत ना ते आता इथून उतरवणार. बघा या साईडला ना माशांचा लिलाव चालू आहे. चला बघूया माशांचा लिलाव कशा प्रकारचा चालू आहे. घेऊ नका मी करत परत निलाव करतो. तिला नको विचारू निलाव पण विचारतो. 900 ना माझे राहू दे निलाव झाला. 900 मला माय बोलली तिने परत दिले. घेत आवाज देतो ना उभा आहे डबल करतो. नाही नशिबात असलं तुला भेट. बघा मंडळी, ही जी बोट आलेली आहे ना ही आता 4 ते 5 तासामध्ये खाली होऊन जाणार आणि 15 ते 20 दिवस ही बोट पाण्यामध्ये होती, समुद्रामध्ये गेलेली मासे पकडण्यासाठी. तर आता इथून आहे ना मासे आता उतरवण्याचं काम चालू आहे आणि इथून नंतर मग या साईडला त्या माशांचा लिलाव होणार. मंडळी तुम्हाला एक मासा दाखवता. बघा हा जो मासा दिसतोय ना तुम्हाला एवढा विशाल काय मासा, हा ताड मासा आहे. ताड मासा बघा केवढा मोठा आहे तो. जवळजवळ हा 120 ते 130 किलोचा असणार आहे आणि याची जी प्राईस आहे ना मी आता इकडे विचारलंय ना तर त्यांनी मला सांगितलं की याची जी प्राईस आहे ना 15,000 ते 17,000 हा मासा जाऊ शकतो. बघा केवढा मोठा मासा आहे, बापरे. मंडळी हा जो मासा तुम्ही बघताय ना बघा मासा आहे, याची जी प्राइस आहे ना 1100 रुपये एक टोपली. बांगडाचा 1200 इथे आणि तिकडे जे आहे ते बांगडे 1200 रुपयाला मिळेल. हे ना बांगडे आता हे इथून निघतात आहे पण आम्हाला ना तेवढं वाटत 150 देतात. सर 15 करा दादा. काय आहे डब्यामध्ये? बघा कालवा आहेत मंडळी, कालवा डब्यामध्ये. कसं आहे कालवा? कालवा कसं आहेत ते सगळे पाहिजेत.
म्हणजे विचारतो नाही कितीला 800 रुपये सर्व मंडळी बघा या डब्यामध्ये कालवा आहे ती त्यांनी आठशे काय कमी नाही होणार आजी म्हणजे या डब्यामध्ये 800 रुपये म्हणतात आहे सर्व कालवा काय बघा मंडळी हे जे तुम्ही मांदेली बघताय ना मांदेलीचा जो वाटा आहे 100 रुपयाला वाटा आहे आणि तिकडे बघा तिकडे बोंबील आहे ते बोंबील 500 रुपयाला वाटा आहे बघा मंडळी किती जबरदस्त असा सनराईज होतोय आणि किती भारी सीन वाटतोय मस्त आता वाजलेलं आहे 7:30 आणि हा जो नजारा आहे ना अप्रतिम वाटतोय अप्रतिम मंडळी हे जे तुम्ही पाठीमागे बघताय ना इथे फिश कटिंग चालू आहे आणि या ठिकाणची जी फिश कटिंग करतायत ना ते मोठमोठ्या हॉटेलमध्ये 5-स्टार्स हॉटेल्समध्ये इथून पाठवले जाणार चला तर मंडळी आता इथून निघायची वेळ झालेली आहे 7:45 झालेले आहेत आणि आता आपण घरी जाणार आहोत पण त्यापूर्वी आपण प्रणयला विचारूया आपण काय काय घेतलेलं आहे आपण काय काय घेतलेलं आहे आपण जवळपास सुरमय मासा घेतला जे आपण डिरेक्टली क्वांटिटीवर घेतलं आणि सोबत कोलबी घेतली आणि टुना मासा घेतला आणि त्याचबरोबर बांगडा पण घेतलेला आहे आपल्याला स्वस्तात पडलं ना हो स्वस्त आपल्याला बांगडा कितीला घेतलेला आपण बांगडा आपण 150 ला 15 घेतले अच्छा मंडळी बांगडा आहे ना बांगडा 150 ला 15 पीस घेतलेला आहे म्हणजे तो ऍक्च्युली तो जो मुलगा होता ना तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये तो आपला क्लोजिंग करून घरी जायचं याच्यामध्ये होता आणि आम्हाला तो माझा स्वस्तामध्ये पडला आणि त्याच्यानंतर आपण सुरमई घेतली ते सुरमई आपण 4 पीस घेतलेले 4 पीस आपल्याला 2800 ला पडले ऍक्च्युली सुरमईची प्राइस आहे ना कमीच होत नव्हती तिने जवळजवळ आपल्याला 2900 सांगितलेली ना 3500 सांगितली 3500 तर सुरमईची प्राइस आहे ना 4 सुरमई तुम्ही बघितली असाल व्हिडिओ मध्ये खूप मोठीच्या मोठी 3500 प्राइस सांगितलेली त्याने तर फायनली कमी करून 2800 मध्ये आपल्याला ती सुरमई भेटलेली आहे आणि सुरमई कटिंग करताना सुद्धा किती रुपये गेले आपले आपला सुरमईचे 100 रुपये घेतले 4 सुरमईचे अच्छा 4 सुरमईचे मंडळी 100 रुपये गेलेले आहेत म्हणजे कटिंग करण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण कोळंबी पण घेतली कोळंबी आपल्याला कितीला पडली 300 ला वाटा पडला जवळजवळ त्याच्यामध्ये 1.5 किलो आली अच्छा 300 च्या वाट्यामध्ये मंडळी कोळंबी पण घेतली 300 चा वाटा पडला आणि ती आपण 1.5 किलो घेतलेली आहे आणि ती कोळंबी सुद्धा क्लीन करण्यासाठी साफ करण्यासाठी सुद्धा आपल्याला किती रुपये 50 रुपये गेलेले आहेत तर अशा पद्धतीचं हे आमचं हे शॉपिंग आणि अमित आता गेलेला आहे पुढे तो ॲक्च्युली कॅमेरा शाय आहे तो बघा तिथे गेला तर अवघा प्रणय मासा दाखवतो तर आता इथून आपण आता निघूया मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज येतच असतात चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या बाय बाय